अहमदनगर महापालिकेचा नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते, त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. दरम्यान छिंदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची बातमी बीजेपीच्या वतीने देण्यात आली होती. मात्र अहमदनगर महानगरपालिकेत बोलविण्यात आलेल्या विशेष सभेदरम्यान यांनी महानगरपालिका महापौर यांना आपले हजेरीपत्र दिल्याने सुरू असलेल्या सभेत एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे छिंदम हा महानगरपालिकेत सभेला येत असल्याने महानगरपालिकेत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान सभेला श्रीपाद छिंदम हे उपस्थित राहणार असल्याचे कळता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर महापालिकेत घोषणाबाजी करत एकच गोंधळ केल्याने तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते तरी पण तो त्यावेळेस दाखवून माफी मागतो म्हणला आणि आजच्या परिस्थितीला तो पुन्हा मुजर भाषेत बोलतो का मी माफी मागितली नाही, राजीनामा दिला नाही आणि आजच्या पालिकेच्या जनरल बोर्डच्या मीटिंगला हजर राहतोय. म्हणजेच याला वरिष्ठांचा हात आहे. व बीजेपी सरकार आता कोणत्या थराला जात आहे हे पाहण्याची गरज आहे. पण आज आम्हाला जरी डिपार्टमेंटने आत टाकलं किंवा आमच्यावर केसेस जरी केल्या तरी ज्या ज्या वेळेस आम्हाला छिंदम भेटन त्या त्यावेळेस त्याला आम्ही अटकाव करण्याचा प्रयत्न करणार. व जो भी व्यक्ती आज कोणत्याही महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल बोलल त्याची यापुढे हीच हाल केली जाईल ही सर्वांनी लक्षात ठेव. तर छिंदम याने आपला पदाचा राजीनामा दिल्या नसल्याने त्याने पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या सभेत आपले हजेरीपत्र सादर केले आहे. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.